नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी प्रथम सत्र पेपर. एकूण 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी वेळ आहे 3 तास. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचं विभाग क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 1 अ. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 आकृती पूर्ण करा. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. उत्तर 1 थंडी झपाट्याने कमी होत जाते आणि 2 आंब्यावर मोरांचा घमघमाट पसरतो. अशा प्रकारे 2 बदल इथे होळीनंतर होतात. यानंतर यामध्ये आपण गद्य विभागाचे वाचन करून घेऊया. होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोर नुसता घमघमाट असायचा. परीक्षा तोंडावर आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंतरून पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गळत चावू यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागावायचा, उद्या कोकिळीचा कू ऐकू येईल का. बघू हं, पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कू कू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलं असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणात हजरी मोगऱ्याचं झाड, शेनवाळ्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुडीची फुलं, माठातला वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांनी कोरड्या पापड्यांची गाई, अंगावर पडणारी वाळवण, कैदीची डाळ आणि पण कधीमध्ये घरच्यांची परवानगी मिळाली तर चोखायला मिळणारा बर्फाचा गोळा, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टींची नवी पुस्तके. सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही. 2 चौकटी पूर्ण करा. गुण 2 लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. उत्तर कोकिळीचे कुहूकुहू, मोगऱ्याचं झाड, आयात त्यांच्या कुरडया, उसाचा रस, कैरीचे पने, अंगणभर वाळू काढलेली डाळ, माठातले वाळा घातलेले पाणी, बकुडीची फुलं, असे अनेक अनुभव लेखिकेने बालवयामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनुभवलेले होते. यानंतर स्वमत. 3 स्वमत, तुम्ही वाट पाहत असलेल्या एखाद्या घटनेचे वर्णन करायचे. येथे एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये आपण जर स्वतःच्या मनाने ज्याही घटनेचा आपण वाट पाहत असू त्या घटनेबद्दल लिहायचं आहे. पण मला ज्या घटनेची वाट मी पाहतो ते मी इथे तसं उत्तर लिहितो. मी वर्षभर फक्त गणपती बाप्पाची येण्याची वाट पाहत असतो. गणपती बाप्पा गेल्याच्यानंतर मनाला खूप हळहळ लागते आणि वर्ष कसं जाईल याचा विचार येतो. पण मात्र जसजसे वर्ष जाते आणि गणपती बाप्पा येण्याची वेळ येते तसतसा मनाला एक आनंद होतो. गणपती बाप्पाचे आपल्याला मोदक खायला भेटतात, त्याचप्रमाणे घरामध्ये सर्वत्र वातावरण आनंदी होऊन जाते. प्रत्येक चौकाचौकामध्ये गणपती बाप्पाचे मूर्ती बसवलेली असते. सगळीकडे आनंददायी वातावरण होऊन जाते. त्यावेळेस निसर्गातही एक वेगळा जल्लोष असतो. त्यामुळे मला गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट पाहायला खूप आवडते. खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1 आकृती पूर्ण करा. महर्षी कर्वे यांनी स्त्रियांबाबतची स्वप्ने. गुण 2 उत्तर 1 स्त्री शिकली पाहिजे. 2 स्त्रीला पुरुषांइतकीच समानता मिळायला हवी. 3 स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे आणि 4 स्त्री उच्च विभूषित झाली पाहिजे. अशा प्रकारे महर्षी कर्वे यांनी स्त्रियाबाबतची स्वप्न पाहिलेली आहेत. मित्रांनो, इथे आपला जो पॅराग्राफ दिलेला आहे तो पॅराग्राफ आपण इथे व्यवस्थितपणे इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि वाचून घ्यायचा आहे. जर आपण यामध्ये प्रत्येक पॅराग्राफ जर वाचला तर आपला व्हिडिओ खूपच मोठा आणि कंटाळवाणा होईल. त्यामुळे आपण इथे पॅराग्राफ वाचून घ्यायचा आहे. दोन चौकटी पूर्ण करा. 1 लेखकांच्या मते दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होणारा व सुखात सुखी होणारा. स्थितीप्रद्य. 2 कर्वे यांनी लोकसमानाने दिलेली पदवी तर कर्वे यांना लोकसमानाने दिलेली पदवी तर महर्षी. 3 स्वमत. महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वातील तुम्हाला आवडलेली गुणवैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. उत्तर महर्षी कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबत नेमकी उलटी होती.
त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत, उलट ते न रागवता कोणालाही समजवून सांगत. त्यांचे अपमान झाले तरीही ते सर्वांना प्रेमाचा सल्ला देत व स्त्रियांनी शिकावे पुढे यावे यासाठी त्यांनी अखंड आयुष्य प्रयत्न केले. अपठित गद्य खालील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. तंत्रज्ञानाचा जन्म होण्यासाठी कारणीभूत गोष्टी. माणसाने प्रथम पाचही बोटांचा वापर केला. दगडापासून त्याने अनेक उच्चदार हत्यारे तयार केली. मित्रांनो, आपल्याला येथे अपठित गद्य म्हणजेच आपल्या पुस्तकाच्या बाहेरील गद्य विभाग देण्यात आलेला आहे. तो आपण व्यवस्थित व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर दोन, सत्य की असत्य लिहा. एक, धर्माला राष्ट्राची सीमा व भाषा यांची बंधने नसतात. उत्तर, असत्य. दोन, विज्ञानाला राष्ट्राची सीमा, धर्म व भाषा यांची बंधने नसतात. सत्य. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. विभाग क्रमांक दोन, पद्य विभाग. प्रश्न क्रमांक एक, अ, खालील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. एक, आकृती पूर्ण करा. चरित्र संपन्न बनण्यासाठी त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या दोन गोष्टी लिहायच्या आहेत व टाळल्या पाहिजे अशा दोन गोष्टी आपल्या इथे सांगायच्या आहेत. उत्तर, आवश्यक असणाऱ्या गोष्टी. एक, सुसंगतीत राहायचे. दोन, बुद्धीला कलंक लागू देऊ नये. चरित्र संपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजे अशा दोन गोष्टी, निश्चय ढाळू नये आणि विषय वासना नको. अशा प्रकारे दोन गोष्टी आपल्याला हव्या असतात. दोन, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, कुशल धमनावली याचा अर्थ लिहा. उत्तर, आश्रयाला आलेल्या लोकांना सावरते, संकटकाळी धावून येऊन कृपा करते. दोन, सुसंगती सदा घडो. सुजनवाक्य कानी पळो याचा अर्थ लिहा. उत्तर, माणसांच्या संगतीत सदैव राहावे, सुविचारांची धारणा करावी तर मन निर्मळ व प्रेमळ होते असा याचा अर्थ इथे होतो. विभाग क्रमांक तीन, स्थूलवाचन. प्रश्न क्रमांक तीन, खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. गुण सहा. एक, गिरिजा किऱ्यांच्या बालनाटिकेचे विशेष लिहा. उत्तर, लेखिका गिरिजा किर यांनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली आहे. त्यांनी 9 ते 12 वर्ष वयोगटातील आणि खास वर्गांसाठी सुमारे 5 ते 9 वर्ष नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोड अक्षरांविरहित बालनाटिका देण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन, सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे, माणसाचे माणसापासून जागे होणे. उत्तर, बीचे झाड होणे. बी, माती, झाड होते आणि माणूस, प्रगल्भता, माणुसकी, अशा प्रकारे माणूस जागा होतो. विभाग क्रमांक चार, भाषा अभ्यास. प्रश्न क्रमांक चार, अ, व्याकरण घटकांवर आधारित कृती सोडवा. एक, समास. सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव. महाराष्ट्र विग्रह महान असे राष्ट्र समासाचे नाव कर्मधारय समास. दोन, नवरात्र नवरात्रींचा समूह समासाचे नाव द्विगु समास. त्यानंतर शब्दसिद्धी. शब्दसिद्धी, खालील शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. गुण दोन, लाजाळू, बिनशर्त, नालायक, खुदाई. प्रत्ययघटित शब्द लाजाळू, खुदाई. उपसर्गघटित शब्द बिनशर्त, नालायक. अशा प्रकारच्यामध्ये शब्दसिद्धीमध्ये चारही शब्द येतील. तीन, वाक्यप्रचार. खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. एक, तोंडसुख घेणे. उत्तर, तोंडसुख घेणे, टीका करून टोचून बोलून आनंद घेणे. रामची आजी तिच्या आईला कामाबद्दल तोंडसुख घेते. दोन, डोक्यावर परिणाम होणे, वेड लागणे. अंजलीला तापामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झाला. हमी देणे, शाश्वती देणे किंवा आश्वासन देणे. समर्थ क्लासेसने इयत्ता 10वीच्या वर्गातील सर्व मुलांना पास होण्याची हमी दिली आहे. सार्थक होणे, धन्यता वाटणे, परिपूर्ती होणे. आज मला राजेशच्या आईला भेटून सार्थक झाल्यासारखे वाटत होते. आ, भाषिक घटकांवर आधारित कृती सोडवा. एक, शब्दसंपत्ती. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
एक समाजाची सेवा करणारा, दोन ज्याचे आकलन होत नाही असा. उत्तर: समाजाची सेवा करणारा समाजसेवक ज्याचे आकलन होत नाही असा अनाकलनीय. दोन खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सदन. उत्तर: घर, गृह. दोन पक्षी, खग, विहंग. तीन खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. गगन भरारी, यामध्ये नग, भर, नभ अशा प्रकारे आपण शब्द तयार करू शकतो. दोन लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखून पुन्हा लिहा. कोणते यामध्ये चार लिहायचे? सर्वात पहिलं विभूषित, यामधील एक नंबरचा शब्द योग्य आहे. दोन शिरोधार्य, तर यामधील पहिला शब्द योग्य आहे. यानंतर तीन अद्भुत, यामधील क्रमांक तीनचा शब्द बरोबर आहे. यानंतर क्रमांक चार, यामध्ये एक नंबरचा शब्द योग्य आहे. तसेच क्रमांक पाच निर्जीव, यामध्ये तीन क्रमांकाचा शब्द योग्य आहे. आणि मैत्रीण, यामध्ये एक क्रमांकाचा शब्द योग्य आहे. यानंतर तीन विरामचिन्हे, खालील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. एक अवतरणचिन्ह आणि दोन प्रश्नचिन्ह. तीन पारिभाषिक शब्द, खालील शब्दांना प्रचलित मराठी शब्द भाषेतील शब्द लिहा. बुक स्टॉल. उत्तर: पुस्तक विक्री केंद्र आणि लियारीच, तर यामध्ये भावगीत किंवा भावकाव्य. विभाग क्रमांक पाच उपयोजित लेखन, प्रश्न क्रमांक पाच अ, खालील कृती सोडवा. एक पत्रलेखन, पुढील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. स्वच्छता हीच देशसेवा, महात्मा फुले विद्यालय भंडार. स्वच्छता साहित्य निर्मिती विशेष कार्यक्रम, दिनांक 2 ऑक्टोबर, वेळ 9. शालेय परिसरात विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपल्याला पत्र लिहायचे. पहिलं पत्र: स्वच्छता करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करणारे पत्र महात्मा फुले विद्यालय भंडारा येथे मुख्याध्यापकांना लिहायचे. उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारे पत्र लिहायचे. या दोघंही पत्रांपैकी आपल्याला फक्त यामध्ये एक पत्र लिहायचं आहे. सारांश लेखन. विभाग क्रमांक एक गद्य क्रमांक एक मधील अपठित उत्तराचे एक तृतीयांश एवढा सारांश लेखन तुमच्या शब्दात लिहा. आ खालीलपैकी कोणताही दोन कृती सोडवा. एक जाहिरात लेखन, खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा. कोल्हापुरी वाहना, चरणस्पर्श स्टोअर, चपलांचे व्यापारी ब्रँडेड चपला, फॅन्सी शूज ग्राहकांचे हित ऑनलाईन सेवा. यानंतर दोन बातमी लेखन, खालील विषयांवर बातमी तयार करायची. 8 सप्टेंबर रोजी यशवंत विद्यालय बजाजनगर अकोला या शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला क्लासवाला या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र पेपर म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश. 89 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 3 तास. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. चला तर सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये बघायचं आहे सेक्शन नंबर फर्स्ट, जे काही आपला लँग्वेज स्टडी म्हणजेच यामध्ये आपल्याला काय तर काही प्रश्न देण्यात येतील आणि त्यावर भाषेवर आधारित म्हणजेच इंग्लिश भाषेवर आधारित आपल्याला यामध्ये प्रश्न असणार आहेत आणि त्यांची आपल्याला इथे उत्तरं लिहायची असतील. त्यामध्ये सर्वात पहिलं बघायचं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट, त्यामधील ए डू एस डायरेक्ट अटेम्प्ट एनी फोर. ठीक आहे, त्यामधील फर्स्ट कम्प्लीट द वर्ड बाय युसिंग करेक्ट लेटर. 2 गुणांसाठी इथे विचार झालेला प्रश्न आहे. त्यामध्ये बघायचं आपल्या पहिले जे शब्द देण्यात आले आहेत STR-NG, म्हणजेच यामध्ये हा जो गाडलेला शब्द आहे तर हा गाडलेला शब्द आपल्याला कम्प्लीट करायचा आहे व्यवस्थितपणे यामध्ये शब्द टाकून. यानंतर सेकंड यामध्ये बघायचं आहे MDNIGHT. त्यानंतर थर्ड K-TEN आणि फोर्थ MOUN-AIN. ठीक आहे, याचं आपण इथे उत्तर बघूया. येथे बघायचं जे आपला फर्स्ट जो येथे शब्द होता बघायचा STR-NG, तर यामध्ये काय येईल तर स्ट्रॉंग असा आपला येथे शब्द बनणार आहे. त्यानंतर येथे हा जो शब्द देण्यात आलेला आहे ते आपल्याला काय तर आय टाकायचा आहे आणि आय टाकल्यानंतर आपला मिडनाईट असा प्रकारचा शब्द येथे तयार होईल. त्यानंतर येथे बघायचं के आणि येथे डॅश, तर डॅशमध्ये आपल्याला आय टाकायचं आहे, इथे किटन हा शब्द तयार होईल. त्यानंतर येथे बघायचं MOUN, त्यानंतर एन नंतर आपल्याला इथे काय टाकायचं तर टी टाकायचं, जेणेकरून आपला माउंटन असा आपला इथे शब्द बनणार आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायचं. आता यामध्ये नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सेकंड.
बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड यामध्ये बघायचं आहे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच आपल्याला जे खाली शब्द देण्यात आलेले आहे उदाहरणार्थ इथे बघायचं आहे एकमध्ये ग्लोरी स्ट्रीट अमाऊंट प्लेजर आणि सेकंडमध्ये केअरलेस क्लासिकल क्युरिओसिटी आणि कॉस्मिकली ठीक आहे तर हे जे शब्द आपल्याला काय तर अल्फाबेटिकली म्हणजेच ए पासून ते झेडपर्यंत जसे आपले शब्द रचना असते त्यानुसार आपल्याला इथे अरेंज करायचे आहेत उदाहरणार्थ इथे बघायचं सर्वात पहिला जो शब्द आहे तर इथे ए तर ए काय येईल तर सर्वात पहिले येईल त्यानंतर जो नेक्स्ट येईल म्हणजे जर बी असतं तर बी आला असतं सी असतं तर सी आला असतं आणि डी असतं तर डी आला असतं अशा प्रकारे आपल्याला याची अरेंजमेंट करायची असते याचं आपण उत्तर बघूया इथे बघायचं उत्तर सर्वात पहिल्याचं काय येईल तर पहिल्यामध्ये ए आला आहे त्यामुळे काय येईल अमाऊंट ठीक आहे त्यानंतर काय येईल तर जी जी वरून शब्द कोणता आला इथे ग्लोरी त्यानंतर काय थर्ड प्रेशर आणि फोर्थ येईल तर स्ट्रीट शब्द येईल अशा प्रकारे आपल्या इथे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये रचना करायची असते त्यानंतर यामध्ये सर्वात पहिले बघायचं सी 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 प्रत्येक म्हणजे चारही शब्दामध्ये आपल्याला सी वापरण्यात आलेला आहे आपल्याला जो दिसतोय तर त्यामध्ये मग पहिला शब्द झाल्याच्यानंतर आपण काय तर दुसरा शब्द येथे घेऊ ठीक आहे ते इथे बघायचं सेकंडमध्ये ए येथे सी ए सीच्या नंतर ए आणि येथे सॉरी येथे सी एल आहे मग यानंतर त्याची कसं येईल तर केअरलेस क्लासिकल क्युरिओसिटी आणि कॉस्मिकली अशा प्रकारे आपल्याला इथे अरेंज यानंतर यामध्ये थर्ड बघायचं आहे पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्स यामध्ये फर्स्ट बघायचं हॅव यू बॉट युअर तिकीट एट आस्क द ब्रदर आणि सेकंड यामध्ये बघायचं आहे व्हॉट अ फॅन्टॅस्टिक लँडस्केप इट इज अ व्हिजिटर एक्सप्लेन ठीक आहे नेक्स्ट यानंतर बघूया यामध्ये बघायचं आहे फोर्थ मेक अ फॉरवर्ड मिनिमम थ्री लेटर युसिंग द लेटर्स इन गिवन वर्ड तर यामध्ये बघायचं एक्सप्लेनेशन हा जो आपल्याला शब्द देण्यात आलेला आहे तर या शब्दापासून कमीत कमी तीन अक्षराचे आपल्याला अर्थपूर्ण शब्द इथे तयार करायचे आहेत ठीक आहे म्हणजे यामध्ये मिनिमम यामध्ये थ्री लेटर्स आपल्या असायला हवे आणि एकूण दोन गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे याचं उत्तर बघूया यामध्ये बघायचं जर सर्वात पहिला आलेला जो शब्द आहे एक्सप्लेन यामध्ये आपण प्लॅन हा शब्द इथे तयार करू शकतो पी एल ए एन त्यानंतर इथे नेक्स्ट नेशन त्यानंतर इथे थर्ड अँट आणि फोर्थ टेन अशा प्रकारे आपल्या इथे शब्द तयार होतील यानंतर बघायचं आहे फाईव्ह यामधील राईट द रिलेटेड वर्ड ॲज अ शोन इन द एक्झाम्पल तर यामध्ये आपला जो एक्झाम्पल आहे म्हणजे टीचर तर त्यांच्याशी मिळणारे गुण आपल्या इथे लिहायचे असतात सर्वात पहिले त्यांनी दिलेले तर क्लेवर ठीक आहे नेक्स्ट आम्हाला टीचर कशा असतात स्मार्ट असतात काइंड असतात गुड असतात आणि इंटेलिजन्स असतात अशा प्रकारे आपण त्यांचे विशेषण इथे आपण लिहू शकतो यानंतर सिक्स यामध्ये बघायचं आहे कम्प्लीट द वर्ड चेन एनी वर्ड ठीक आहे तर इथे काय आपल्याला जी वर्ड चेन इथे कम्प्लीट करायचं म्हणजे बघायचा शब्द डब्ल्यू ओ आर एल डी तर हा वर्ड हा जो शब्द देण्यात आलेला आहे यावरून सर्वात शेवटी जो आपला शब्द इथे सुरू होतो म्हणजे सर्वात शेवटचा शब्द कोणता आहे तर डी हा शब्द आहे त्यानंतर डी वरून आपल्याला सेकंड लिहायचं त्यानंतर येथे ड्रेन लिहिलं आपण मग ड्रेन नंतर आपण काय इथे काय नेशन त्यानंतर इथे नॉटी आणि त्यानंतर इथे यंग म्हणजे जो शेवटचा शब्द असतो त्या शेवटच्या शब्दावरून आपल्या इथे पुढे ही चेन इथे कम्प्लीट करायची असते ठीक आहे यानंतर यामध्ये बी बघूया डू ॲज डायरेक्ट डू ॲज डायरेक्ट यामध्ये फर्स्ट त्यामधील एम मेक अ मिनिंग सेंटेन्स बाय युसिंग द पॅरास टू फॉलो आणि ऑर यामध्ये बघायचं आहे बी नंतर ॲड अ क्ल्यूज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सप्लेन मिनिंगफुली यू विल फेल इन एक्झाम याचं आपण यामध्ये उत्तरे बघूयात फर्स्ट यामध्ये इट इज ड्यू टू टू आवर फॉलो रूल्स अँड रेग्युलेशन यानंतर सेकंड याच्यामध्ये उत्तर बघूया इफ यू शूड नॉट वर्क हार्ड ठीक आहे यू विल फेल इन एक्झाम इफ यू शूड नॉट वर्क हार्ड अशा प्रकारे दोघांचे आपण ते उत्तरे बघितले आहेत नेक्स्ट यानंतर इथे बघायचं आहे ए यामध्ये ॲड अ प्रफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड ठीक आहे टू वर्ड त्यामध्ये फर्स्ट यूज याचं उत्तर येईल यूजफुल आणि सेकंड रेग्युलरचं उत्तर येईल इरेग्युलर किंवा त्याला ऑप्शन म्हणून बघायचं आहे बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युसिंग द एनी टू फॉलोइंग वर्ड त्यामध्ये आपलं जे वर्ड देण्यात आलं आहे त्यापासून आपलं एक वाक्य इथे तयार करायचं आहे जे फर्स्ट यामध्ये वर्ड आहे तो काय तर यू एस ई म्हणजेच यूज तर ही लाईक यूज टू रेड पेन आणि यामध्ये सेकंड बघायचं आहे रेग्युलरमध्ये ही इज अ रेग्युलर स्टुडंट अशा प्रकारे आपल्या इथे वर्ड येतील त्यानंतर यामध्ये बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड यामध्ये ए वन त्यामध्ये बघायचं आहे सेक्शन सेकंड आपल्या इथे सुरू होतो त्यामध्ये टेक्स्टुअल पॅसेज म्हणजेच आपल्याला येथे जो उत्तर देण्यात आलेला आहे हा उत्तरा काय तर आपल्या पुस्तकातील उत्तरा इथे आपल्याला आहे आणि त्याच्या इथे हे मग उत्तर आपल्या व्यवस्थितपणे वाचायचं आहे आणि त्यानंतर यावरील विचारण्यात आलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी यामध्ये बघायचं आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स तर यामध्ये आपल्याला जे सेंटेन्स देण्यात आलेले आहे ते सेंटेन्स आपल्याला इथे कम्प्लीट करायचे आहेत त्यापूर्वी मित्रांनो आपण व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आपला जो देण्यात आलेला पॅराग्राफ आहे हा पॅराग्राफ आपण काय करायचं आहे तर वाचून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला हे जे प्रश्न आणि त्यांची उत्तरे लिहायला किंवा त्यांची उत्तरे शोधायला आपल्याला कसे तर सोपे जातील ठीक आहे यांची उत्तर बघूया फर्स्ट आहे तर इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज इथे बघायचं फर्स्ट याचं उत्तर अँड
इम्पोर्ट सोशल ऑक्शन, यानंतर सेकंड सेकंड आहे बघायचं टी सेरेमनी गिव पीपल इन द टाईम टू रिलॅक्स, यानंतर मला थर्ड बघायचं आहे फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ अ फ्रेंड, फोर्थ त्यामध्ये कोरियन टू स्टील हॅव टी सेरेमनीज ऑन द ओकेशन ऑफ बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. नेक्स्ट त्यामध्ये बघूया क्वेश्चन नंबर सेकंड, त्यामध्ये इथे बघायचं ए टू कम्प्लीट द फॉलोइंग वे, म्हणजे त्यामध्ये कंट्रीज वेअर टू हॅव स्पेशल सेरेमनीज अँड ट्रेडिशन. ठीक आहे, यामध्ये फर्स्ट काय येईल तर जपान, त्यानंतर सेकंड रशिया, त्यानंतर थर्ड कोरिया आणि फोर्थ काय तर चायना. अशा प्रकारचे इथे आपले उत्तरं लिहायचे. त्यानंतर यामध्ये ए थ्री बघायचं फिल इन द ब्लँक्स विथ अ डिस्क्रायबिंग वर्ड यूज फॉर द फॉलोइंग नाउन फ्रॉम द पॅसेज, यामध्ये ड्रिंक टी ओकेशन क्वालिटीज, त्यामध्ये ड्रिंक काय तर ड्रिंक कशी तर पॉप्युलर आहे, त्यानंतर टी कशी तर स्पेशल आहे, ओकेशन सोशल आहे आणि क्वालिटी कशी तर गुड आहे. अशा प्रकारे आपल्या इथे उत्तरं येतील. यानंतर यामध्ये बघायचं आहे ए फोर डू ॲज डायरेक्ट, त्यामधले फर्स्ट टी इज अ हेल्थी अँड सिम्युलेटिंग ड्रिंक, रिराईट द सेंटेन्स बाय युसिंग नॉट ओनली बट अल्सो, यामध्ये नॉट ओनली बट अल्सो आपल्याला वापरून काहीतरी हा जे सेंटेन्स येणार आहे आपल्याला पुन्हा इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये सेकंड बघायचं टी इज अ पॉप्युलर ड्रिंक, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ अ क्वेश्चन टॅग, इज इट इजंट इट डू इट इजंट इट. ठीक आहे, यांचे उत्तर यामध्ये बघूया. फर्स्ट यामध्ये याचं उत्तर आहे टी इज अ नॉट हेल्दी बट अल्सो सिम्युलेटिंग ड्रिंक, आणि सेकंड यामध्ये टी इज अ पॉप्युलर ड्रिंक, तर यामध्ये येईल इजंट इट. इथे पर्सनल रिस्पॉन्स लिहायचं, म्हणजे आपल्या इथे स्वतःचं उत्तर इथे स्वतः लिहायचं असतं. यामध्ये डू यू हॅव एनी सेरेमनी असोसिएटेड विथ फूड आयटम. नेक्स्ट बघूया, यामध्ये बघायचं आहे क्वेश्चन नंबर सेकंड, त्यामध्ये इथे बी बघायचं आहे आपल्याला रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी, तर यामध्ये आपला जो दुसरा पॅसेज आहे तो आपल्या इथे व्यवस्थितपणे वाचायचा आहे आणि इथे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर आपल्या इथे लिहायचे. त्यामध्ये बघायचं आहे ए वन नेम ऑफ द फॉलोइंग लिहायचे, त्यामध्ये पहिला नेम ऑफ द किंगडम, तर यामध्ये देण्यात आलेल्या किंगडमचं आपल्याला नाव लिहायचं, त्यामध्ये अंधेरी नगरी. सेकंड नेम ऑफ द किंग, तर यामध्ये चौपट. थर्ड द पर्सन हू वॉज नॉट अलर्ट गार्ड, अँड फोर्थ द फॉरेस्ट फ्रॉम द विजिटर केमल गंधार फॉरेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारे याची उत्तरं येतील. नेक्स्ट बघूया, यामध्ये बघायचं आहे बी टू, यामध्ये मेक अ लिस्ट डिस्क्रायबिंग वर्ड यूज बाय द किंग चौपट इन द फ्रॉम वेब, तर यामध्ये किंग चौपट टायटल्स माइटी ग्रेट फॉरेस्ट अँड नोबल, अशा प्रकारे त्याला काय तर उदाहरणे इथे वापरण्यात आलेली आहेत. यानंतर ए थ्री मॅच द फॉलोइंग विथ देअर सिनोनेम्स, यामध्ये कॉलम ए आणि कॉलम बी. सर्वात पहिलं अलर्ट, अलर्ट याचं उत्तर काय तर वॉचफुल. त्यानंतर सेकंड कॉम्प्लिकेशन्स, यामध्ये कन्फ्यूज कंडिशन. थर्ड लर्न वेल एज्युकेटेड, अँड फोर्थ मोनार्च एम्प्रायर. ठीक आहे, ए फोर डू एस डायरेक्ट, त्यामध्ये आयडेंटिफाय द टाईप ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, त्यामध्ये फर्स्ट गिव युअर आयडेंटिटी, अँड सेकंड हाऊ बोरिंग, त्यामध्ये काय इम्पेरेटिव्ह, आणि सेकंड यामध्ये काय तर एक्सक्लेमेटरी. यानंतर ए फाईव्ह पर्सनल रिस्पॉन्स, त्यामध्ये डू यू थिंक दिस इज अ गुड लँड टू सेटल इन वाय. इथे बघायचं आपला सेक्शन, म्हणजेच विभाग आपला तिसरा इथे सुरू होतो. तर या विभागामध्ये आपल्या ही जी कविता देण्यात आलेली, ही कविता आपण इथे व्यवस्थितपणे वाचायची आणि यावरील प्रश्नांची आपण इथे उत्तरे बघूयात. यामध्ये बघायचं आहे ए वन आन्सर इन द वन वर्ड, तर एका शब्दामध्ये आपल्या इथे उत्तरं लिहायचे. त्यामध्ये फर्स्ट हाऊ इज द माउंटेन पाथ, तर काय क्रॉक. सेकंड व्हॉट इज द वर्ल्ड फुल ऑफ अपोजिट. थर्ड व्हॉट इज अ हार्ड रॉक, अँड फोर्थ व्हॉट इज अ सॉफ्ट तर मिटन. यानंतर नेक्स्ट मॅच द फॉलोविंगमध्ये कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे, त्यामध्ये सर्वात पहिलं डार्क, डार्कचं काय तर टनल आहे. डार्क कसं आहे तर टनल, कसं आहे तर डार्क आहे. यानंतर स्ट्रॉंग बघायचं स्ट्रॉंग ऑक्स. थर्ड शॉर्ट एल्फ, आणि फोर्थ स्ट्रेंथ शेल्फ. यानंतर ए थ्री राईट द पेयर्स ऑफ द रायमिंग वर्ड्स इन द एक्स्ट्रॅक्ट, त्यामध्ये किटन मिटन
मून नून सेल्फ शेल्फ, ठीक आहे। यामध्ये नेक्स्ट पॉइंट ऑफ द ॲप्रिशिएशन टायटल, त्याचं टायटल इज ए वॉक अ लिटल स्लोअर। सेकंड पोएट पोएट्स, त्यामध्ये पोएट कोण, तर अननोन, पोएट इज अ अननोन। नेक्स्ट यामध्ये थर्ड बघायचं आहे थीम सेंट्रल आयडिया, द चाइल्ड ऑफ रिक्वेस्ट ऑफ द फादर टू बी मोर। अँड फोर्थ द रायमिंग स्कीम, द रायमिंग स्कीम ऑफ अ स्टेंजा इज अ ए सी डी बी। नेक्स्ट यामध्ये ए टू द कॉलम ऑफ अ वेब, द ॲडव्हान्टेज ऑफ अ ई बुक, ठीक आहे। ते ई बुक विषय आपल्या इथे तक्ता इथे पूर्ण करायचं आहे। कॅन गेट सी डी ऑफ ई बुक, सेकंड प्रिंटेड इन अ डिजिटल फॉर्म, थर्ड अवेलेबल इन अ डिफरंट लँग्वेजेस, अँड फोर्थ डू डज नॉट नीड अ पेपर अँड इंक। नेक्स्ट यामध्ये ए थ्री मॅच द वर्ड इन कॉलम ए विथ अ देअर एंटोनम्स, अपोजिट वर्ड लिहायचे आहेत आपल्याला, कॉलम ए अँड कॉलम बी, मॉडर्न, सेकंड डिफरंट, थर्ड इग्नोरन्स, अँड फोर्थ अर्लियर, ठीक आहे। तर मॉडर्न, एशियंट, डिफरंट, सेम, इग्नोरन्स, नॉलेज आणि अर्लियर लेटर, ठीक आहे। अशा प्रकारे याचे उत्तरं येणार आहेत। यानंतर आपल्या इथे लेटर लिहायचं बघायचं, इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर दोघांपैकी आपल्या इथे एक लेटर आपल्या इथे लिहायचं आहे। त्यामध्ये सर्वात पहिलं राईट अ लेटर टू युअर बेस्ट फ्रेंड इन्करेजिंग हिम टू टेक अ पार्ट इन द फ्री प्लांटेनेशन ड्राईव्ह, रिमाइंड ही हिम हर बर्थडे ऑन द सेम इव्हेंटफुल डे, टेल हिम हर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ड्राईव्ह। अँड सेकंड ए टू फॉर्मल लेटर, यामध्ये राईट अ लेटर टू बी ऑर्गनायझर ऑफ अ इव्हेंट रिक्वेस्टिंग हिम हर टू रजिस्टर युअर नेम अँड व्हॉलेंटियर, अल्सो इन्क्वायरी अबाउट द फॉलोइंग थिंग्स, टाईप ऑफ अ ट्री, स्नॅक्स, रिफ्रेशमेंट ड्युरिंग द इव्हेंट, सर्टिफिकेट ऑफ इव्हेंट, ॲड युअर ओन पॉईंट। यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह, यामध्ये डायलॉग रायटिंग डिफरंट अ स्पीच, डायलॉग रायटिंग फर्स्ट यामध्ये येस समटाईम आय रीड अ स्टोरी, आन्सर डू यू लाईक टू रीड अ स्टोरी, सेकंड वॉट स्टोरी डू यू लाईक रीड, येस आय रीड समटाईम स्टोरी, थर्ड मोस्टली हिस्टॉरिकल स्टोरी, वॉट इज युअर फेवरेट स्टोरी, वॉट स्टोरी डू यू लाईक। नेक्स्ट यामध्ये कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग, फर्स्ट आय लाईक स्टोरी अकबर अँड बिलबर, सेकंड आय लाईक देम बिकॉज दे आर अ इंटरेस्टिंग। यानंतर सेक्शन नंबर सिक्स स्किल डेव्हलपमेंट, यामध्ये ट्रान्सलेशन आपल्याला इथे करायचं आहे, तर मराठी भाषेमध्ये आपल्याला इथे ट्रान्सलेट करायचं आहे। सर्वात पहिले यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड इन टू मदर टंग, यामध्ये डिफेंडर रक्षण करणारा, ब्लेसिंग आशीर्वाद, सेकंड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग, यामध्ये सर्वात पहिलं नेचर इज द आर्ट ऑफ अ गॉड, निसर्ग ही देवाची कलाकृती आहे, अँड बी वी शूड कीप अवर सराउंडिंग क्लीन, आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, तीन ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन टू गुड मराठी, फर्स्ट इज अ बॅड वर्कमॅन ऑलवेज ब्लेम इन टू नाचता येईना अंगण वाकडे, अँड बी ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं अशाच व्हिडिओंसाठी। स्वागत आहे आपला क्लासवाला या यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन, एकूण 40 गुणांचा आपला पेपर असणार आहे, यासाठी वेळ आहे 2 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे, आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी। चला तर सुरू करूया आजचा पेपर। यामध्ये बघायचं आहे प्रश्न क्रमांक एक, पुढील प्रश्न सोडवा, त्यामधील पहिलं विसंगत पद ओळखायचं आहे, ठीक आहे। त्यामध्ये टेरिडोफायटा, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि जिनोस्पर्म, तर याचं उत्तर येथे बघायचं आहे, याचं उत्तर येईल जिनोस्पर्म, याचं काय येईल तर उत्तर येईल। यानंतर दोन,
अन्न साखळी योग्य क्रमाने लिहायचे. यामध्ये सर्वात पहिले बघायचं आहे नागतोडा, साप, वनस्पती आणि भेडूक. तर आपल्याला इथे व्यवस्थितप्रमाणे अन्न साखळी लिहायची. ठीक आहे, इथे सर्वात पहिले काय येईल तर वनस्पती, म्हणजे वनस्पती आपला अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर त्यांना कोण खातं तर त्यांना नागतोडा खात असतो. त्यानंतर नागतोडाला कोण खातं तर बेडूक खाते, आणि बेडूकला कोण खातं तर साप खातो. अशा प्रकारे काय अन्न साखळी आता आपली योग्यरित्या पूर्ण होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून द्यायचं अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. यानंतर यामध्ये तीन बघायचे. दही या पदार्थामध्ये कोणते सूक्ष्मजीव आढळतात? उत्तर, दही या पदार्थामध्ये लॅक्टोबॅसिलस या नावाचा सूक्ष्मजीव आढळतो. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक एक आणि त्यामधील प पाहायचे. योग्य पर्याय निवडून त्याने पूर्ण करायचे. इथे एकूण किती आपल्याला चार पर्याय दिले, तर त्या चार पर्यायांपैकी एक योग्य पर्याय आपला असणार आहे तो निवडायचा, आणि आपल्या विधाने ते पूर्ण लिहायची आहेत. त्यामधील पहिलं, संगणकाचे प्रमुख घटक. तर ए, अ हार्डवेअर व सॉफ्टवेअर, ब मेमरी, क डेटा आणि ड ऑपरेटिंग सिस्टम. ठीक आहे, दोन, नेचरच्या पारणिकेच्या मागील बाजूस असणारे टिपके म्हणजे टिंबटिंबे असतात. अ फळे, ब मुकुल, क बीजाणुदाने, ड पर्णरंध्रे. त्यानंतर तीन, स्वयंपोषी वनस्पती हा अन्न साखळीच्या टिंबटिंब या पातळीवर आहे. तृतीय पोषण, द्वितीय पोषण, उत्पादक, सर्वोच्च. यानंतर चार, तापमान वाढले असता हवेचा दाब वाढतो, कमी होतो, स्थिर राहतो, सतत बदलत राहतो. यानंतर पाच, घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक प्रक्रिया टिंबटिंब आहे. भूमिभरण, वर्गीकरण करणे, वहन करणे आणि कचरा जाळणे यांच्या पण्यामध्ये उत्तरे बघूयात. येथे बघायचं सर्वात पहिलं जे आहे तर संगणकाचे प्रमुख घटक. तर संगणकाचे प्रमुख घटक काय आहे, तर इथे अ हार्डवेअर व सॉफ्टवेअर. ठीक आहे, कारण संगणक काय संपूर्ण कशाने बनलेलं असतं, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघंही पार्ट मिळून संपूर्ण संगणक आलं, म्हणजेच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जर हे आले तर काय तर संपूर्ण संगणक यामध्येच आपलं येऊन जातं. यानंतर यामध्ये दोन बघायचं आहे, नेचरच्या पर्णिकेच्या मागील बाजूस असणारे टिपके म्हणजेच बीजाणुधानी. तीन, स्वयंपोषक वनस्पती हा अन्न साखळीचा उत्पादक काय तर उत्पादक आहे. यानंतर चार, तापमान वाढले असता हवेचा दाब कमी होतो. आणि पाच, घनकचरा व्यवस्थापनाची प्राथमिक प्रक्रिया काय तर वर्गीकरण करणे अशी आहे. यानंतर प्रश्न क्रमांक दोन, त्यामधील अ पाहायचे. शास्त्रीय कारणे लिहा कोणते, यामध्ये दोन लिहायचे. एकूण आपल्याला चार विचारण्यात आलेले आहेत. मित्रांनो, पण मात्र आपण या चारही चार प्रश्नांची आपण इथे उत्तरे बघणार आहोत. त्यापैकी आपल्याला फक्त कोणतेही दोन लिहायचे आहेत, किंवा आपल्याला इंधन परीक्षेमध्ये तर कोणतेही दोन होऊ शकत, त्यामुळे आपण त्यांच्या चारींचे इथे उत्तरे पाहणार आहोत. यामधील सर्वात पहिलं बघायचं आहे, परिसरातील वनस्पतींना उत्पादक म्हणतात. उत्तर, त्यामधील सर्वात पहिला पॉईंट बघायचा आहे, वनस्पती सौर ऊर्जेच्या सहाय्याने जमिनीतून अन्न व पाणी शोषून अन्न तयार करतात. दोन, वनस्पतींच्या पानातील हरितद्रव्य देखील प्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करते. तीन, वनस्पतींनी तयार केलेले अन्न शाकाहारी प्राणी ग्रहण करतात. अशा प्रकारे वनस्पती अन्नाचे उत्पादन करत असल्यामुळे त्यांना उत्पादक असे म्हटले जाते. ठीक आहे, इथे आपल्या इथे तीन ते चार पॉईंट इथे लिहायचे आहेत. यानंतर दोन बघू, यामध्ये पाहायचं आहे, मानवाची प्रगती हवामान व भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते. उत्तर, एक, हवामानविषयक परिस्थिती जर अनुकूल असेल तर अशा ठिकाणी शेती चांगल्या प्रकारे करता येते. दोन, भौगोलिक अनुकूलता असेल तर अशा ठिकाणी उद्योगधंद्यांना चालना मिळते. तीन, मुबलक हवामान, शीत योग्य जमीन आणि योग्य वातावरण असेल तर तेथे मानवाची प्रगती होते. म्हणून मानवाची प्रगती ही हवामान व भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते. यानंतर यामध्ये बघायचं आहे, तीन, कपड्यामध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. उत्तर, कारण डांबराच्या गोळ्यामध्ये नॅप्थलिन हा रासायनिक घटक असतो. नॅप्थलिन या घटकामुळे कपड्यांना वाळवी लागत नाही. नॅप्थलिनमुळे कवकांपासूनसुद्धा संरक्षण होते. यामुळे कपड्यांच्या कपाटामध्ये काय डांबराच्या गोळ्या ठेवण्यात येतात. यानंतर यामध्ये चार बघायचे, ई कचरा घातक आहे. उत्तर, ई कचरा हा टाकाऊ व नदुरुस्त झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून तयार होतो. दोन, जुने मोबाईल फोन, त्यांना त्यांची बॅटरी, लाईट, संगणकाचे काही भाग यांची योग्य विल्हेवाट लावणे ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. तीन, ई कचरा अनेक धोकादायक संयुगे असतात, ते पर्यावरणामध्ये दीर्घकाळ जिवंत राहू शकतात, त्यामुळे ई कचरा हा काय तर घातक आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं. यानंतर यामध्ये पाहायचं आहे, ब खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न इथे सोडवायचे. त्यामधील सर्वात पहिलं, आकृती पूर्ण करायची.
हवामानाचे घटक तर यामध्ये देण्यात आलेला वातावरणाचा दाब आणि आर्द्रता इत्यादी दोन हवामानाचे घटक आपल्याला दिलेले आहेत. तर त्याचप्रमाणे हवामानाचे इतर घटक कोणते आहेत? सर्वात पहिलं तापमान आहे, त्यानंतर दृश्यता आहे, ढग आहे आणि पर्जन्य आहे. इत्यादी आपण हवामानाचे घटक इथे लिहू शकतो. यानंतर पोषण पातळीतील घटक लिहायचे. सर्वात पहिले बघायचे उत्पादक, त्यानंतर प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी आणि तृतीय पोषण पातळी. ठीक आहे, उत्तर बघूया. यामध्ये उत्पादक, उत्पादक कोण असतात? तर वनस्पती उत्पादक असतात. त्यानंतर प्रथम पोषण पातळी म्हणजे उत्पादक यांना कोण खातं? तर उत्पादक यांना खाणारे कोण असतात? तर शाकाहारी. त्यानंतर द्वितीय पोषण पातळी म्हणजे शाकाहारी यांना कोण खातं? तर मांसाहारी. त्यानंतर तृतीय पोषण पातळी म्हणजेच उभयहारी. ठीक आहे. या तीन, घनकचरा व्यवस्थापन केले पाहिजे. चार, फरकांचे मुद्दे पूर्ण करायचे. त्यामध्ये एक बीजपत्री, द्विभुज बीजपत्री. यामध्ये एक बी, एक बीज असते, दोन बीजपत्रे असतात. यानंतर मूळ कसे असतात? तर तंतुमुळे असतात, ठळकमुळे असतात. त्यानंतर खोड कसे असते? तर पोकळ असते आणि मजबूत असते. पान द्रव्य तर येथे कसे असते? जाळीदार असते. यानंतर आकृतीच्या भागांची इथे आपल्याला नावे लिहायचे. ठीक आहे, आपल्या ही आकृती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये काय तर ही पेशीभित्तिका, केंद्रक, पेशी पेशीद्रव्य आणि इथे कलिका. मित्रांनो, इथे पेशीद्रव्य आपण इथे करून घ्यायचं आहे. नेक्स्ट बघायचं प्रश्न क्रमांक तीन, खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत. कोणते? यामध्ये पाच सोडवायचे आहेत. त्यामधील पहिलं बघायचं, पुढील पदार्थांचे विघटनशील व अविघटनशील अशा पदार्थात वर्गीकरण करायचे. ठीक आहे, ते विघटनशील पदार्थ आणि अविघटनशील पदार्थ आपण ते बघूया. रबर, रबर कसं आहे? तर अविघटनशील, म्हणजेच एखादी कसं होईल? तर विघटित होत नाही. त्यानंतर कागद विघटनशील, फळे विघटनशील, खराब अन्न विघटनशील, शेण विघटनशील. यानंतर प्लास्टिक अविघटनशील, धातू अविघटनशील, थर्माकॉल अविघटनशील आणि राखद हे काय तर विघटनशील. ठीक आहे, दोन बघूया. आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपत्तीग्रस्तांना प्रथम उपचार कसा करावा? उत्तर, आपत्तीग्रस्त झालेल्या व्यक्तीला सर्वात प्रथम एका जागी बसवावे. त्यानंतर पाणी असल्यास त्याला प्यायला द्यावे. त्याला कोणती ठिकाणी लागले आहे त्याची विचारपूस करून योग्य ती काळजी घ्यावी. जेथून रक्तप्रवाह होत असेल त्या ठिकाणी स्वच्छ कापड बांधावा किंवा त्यानंतर डॉक्टरांकडे घेऊन जावे. तसेच जर हाड वगैरे मोडले असेल तर त्या भागाची जास्त हालचाल होणार नाही याची आपण येथे काळजी घ्यावी. यानंतर खालील तत्त्व पूर्ण करायचे. घनकचऱ्याचे दुष्परिणाम, सर्वात पहिला दुष्परिणाम बघायचे. माती प्रदूषण, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, विषारी वायू निर्मिती, रोग प्रसार, सजीवांच्या विविधतेवर परिणाम. तर अशा प्रकारे काय करतात? घनकचऱ्याचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. सहा, खालील तक्ता पूर्ण करा. रोगाचे नाव लिहायचे. हिवताप, एड्स, कुष्ठरोग. यामध्ये कारक बघायचे. हिवतापाचे कारक आदिजीव, एड्सचे कारक विषाणू आणि कुष्ठरोगाचे कारक जीवाणू. यानंतर प्रसार, तर हिवतापाचा प्रसार डासांचा दंश झाल्यानंतर होतो. एड्स या रोगाचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त, वीर्य, आईचे दूध यामुळे कशा तर एड्स या रोगाचा प्रसार होतो. त्याचप्रमाणे कुष्ठरोग, कुष्ठरोगाचा काय तर रोगाशी दीर्घकाळ सान्निध्यात राहिल्यामुळे कुष्ठरोग व्यक्तीस होतो. त्यानंतर प्रतिबंध, हिवतापासाठी परिसराची जागा स्वच्छ, पाणी साठवून देणे व डासांवर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर एड्स या रोगासाठी सुरक्षित लैंगिक संबंध आणि कुष्ठरोग यासाठी रोगासोबत संपर्क टाळणे. यानंतर इथे सात, संगणकातील विविध सॉफ्टवेअरचा वापर करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? मित्रांनो, हे आपण आपल्या कमेंटमध्ये सांगायचं आहे किंवा आपण आपल्या पुस्तकातून पाठ करायचं आहे. ठीक आहे, आपल्या एक अभ्यासासाठी प्रश्न दिलेला आहे.